मराठी माणूस कमजोर करण्यासाठी शिवसेना फोडली असं संजय राऊत म्हणाले. सध्याच्या परिस्थितीला शिंदे भाजप जबाबदार असल्याचं राऊत म्हणाले. तर इतकी वर्ष ठाकरे सत्तेत मग मराठी माणूस मुंबई बाहेर का गेला असा सवाल नितेश राणेंनी केलाय. ना शिंदे ह्याला जबाबदार आहेत आणि भारतीय जनता पक्ष. शिवसेना त्यासाठीच फोडण्यात आली. मराठी माणसाचा आवाज कमजोर व्हावा, मुंबईवर मराठी माणसाचा पगडा नष्ट व्हावा या एका कारणासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना फोडली त्याचे परिणाम आहेत. मुलुंडची घटना चे जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि शिंदेजी आहेत असं बोलण्या अगोदर संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे. मुंबईमधला मराठी टक्का का घसरला? वर्षानुवर्ष होतं ना उद्धव ठाकरेंची सत्ता, महापालिकेमध्ये होती ना उद्धवजींची सत्ता, मग तरीही मुंबईतला मराठी माणूस आज वसई, मीरा रोड, भाईंदर, कल्याण, डोंबिवलीला का राहायला गेला? मुंबईमध्ये त्याला घर का घ्यायसारखं वाटलं नाही? का त्याला आर्थिक सक्षम केलं नाही?